लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन जळगावतर्फे सरदार वल्लभभाई पटेल चषक 2021 आयोजन लेवा पाटीदार स्पोर्ट्सतर्फे करण्यात आले आहे। ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा, चांगले खेळाडू घडावे, समाजकार्य घडावे या माध्यमातून या क्रिकेट मॅचचे आयोजन 2 ते 7 फेब्रुवारी दरम्यान शहरातील सागर पार्क मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे। या प्रीमियर लीगला चांगला प्रतिसाद मिळत असून या प्रसंगी 24 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। आज प्लॅन्टो टायगर्स ससोदा विरुद्ध हॉटेल गौरव नशिराबाद यामध्ये हा सामना झाला। या चुरशीच्या सामन्यात हॉटेल गौरव नशिराबादने आपली बाजी मारली आहे। या प्रसंगी डॉक्टर पंकज पाटील व रुखमा टेंट हाऊसचे संचालक चंद्रकांत महाजन, किशोर महाजन यांनी या फाउंडेशनने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे। शायद उनको पता नहीं था सिर्फ बाउंड्रीज में डील कर रहे हैं। एक और चौका, 50 रन पूरे हुए यहां पर रोहन के, 17 गेंदों में 50 रन। आणि रोहन ला कदाचित माहितीच नाही। सामना संपताय का? नाही, जेल सोडला, रोहनचा जेल सोडला। तसंही आता या जेलने तर विशेष काही होणार नाही, फक्त रोहन नॉट आउट राहतील। आणि युट्यूबवर त्यांचे सगळे कुटुंबही या ठिकाणी आनंद घेत असं मला सांगण्यात आलंय। युट्यूबच्या माध्यमातून आपण हे सामने बघू शकता WDZ नावाच्या चॅनलवरती। जोराचा फटका लागवण्याचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी मिळणार आणि कदाचित हा शेवटचा चेंडू होता षटकातला। मागच्या वर्षीच्या यशानंतर दुसरं पर्व त्याहूनही जोरदार होईल मला अशी अपेक्षा आहे, कारण नियोजन एकदम सुंदर आहे, कोणालाही कंप्लेंट करायला वाव नाही, इतकं सुंदर नियोजन आयोजकांनी केलं। आणि आतापर्यंत सगळे सामने सुरळीत बिना भांडण तंट्याचे झालेले आहे। मला खूप आनंद होत आहे की 2 वर्षापासून मी सरदार वल्लभभाई पटेल चषक आयोजित करणाऱ्या ग्रुपशी मी जोडलेलो आहे। तसेच लेवा पाटील स्पोर्ट्स असोसिएशन स्पोर्ट्स व्यतिरिक्त बहिणाबाई कोविड केअर सेंटर पण 4 महिन्यापूर्वी आम्ही सुरू केलेलं आणि त्याद्वारे भरपूर कोविड पॉझिटिव्ह असलेल्या पेशंटची सेवा आम्हाला करण्याचा मौका मिळाला। ते फक्त आणि फक्त लेवा पाटीदार सोशल आणि स्पोर्ट्स च्या माध्यमातून शक्य होऊ शकते। मला त्यांनी नियोजनात सामावून घेतलं याबद्दलचे त्यांचे खूप धन्यवाद आहे। पुढे सगळ्या सामन्यांसाठी सगळ्या आयोजकांसाठी खूप चांगला प्रयोग केलेला आहे आणि सर्वांना समाजा करता येईल लेवा समाजा करता एकत्र येण्याकरता चांगली सुवर्ण संधी आहे। ग्रामीण खेळाडूंना वाव मिळावा मिळेल याच्यातून चांगल्या प्रकारे प्लांटो टायगर असोदा संघाचे संघ मालक निखिल दादा चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं मी आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो, मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। यंग जनरेशन साठी खूप उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे आणि यानंतर जो सामना होणार आहे आजच्या दिवसाचा शेवटचा सामना तो होणार आहे श्री काशी वर्सेस धनंजय अॅग्रो पॉवर चिरोदा। तर जे दर्शक आता आमच्याशी जुळलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगू, कर्णधारांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण। तर आता थोड्याच वेळात आपल्याला दिसून येतील धनंजय अॅग्रो पॉवरचे खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करताना, तर श्री काशीचे सलामी बल्लेबाज किंवा सलामी फलंदाज मैदानात खेळताना। खेळोपाड्यांमध्ये स्क्रीन लावून मॅचेस बघितल्या गेल्या होत्या, तर खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेस मिळतोय। सर नाव सांगा आपलं? चंद्रकांत महाजन रुखमा टेंट हाऊस। किशोर महाजन रुखमा टेंट हाऊस। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।